केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने कामगार कल्याणकारी योजना अंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यामध्ये बांधकाम व्यावसायिकांना बांधकामावरती जाण्यासाठी लागणारे साहित्य तसेच घरकाम करणाऱ्या महिलांसाठी 30 भांड्यांचा संच अगदी मोफत शासनाकडून देण्यात येत आहे. याच योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी हजारो महिलांनी व पुरुषांनी कामगार कल्याणकारी मंडळ विभागाच्या कार्यालयाबाहेर तुंबळ गर्दी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आचारसंहितेमुळे कुठल्याही योजनेचे अर्ज भरून घेण्यात येत नव्हते, मात्र गेल्या काही दिवसांपासून हे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे धुळे शहरातील जय हिंद महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या कामगार कल्याणकारी मंडळ विभागाच्या कार्यालयात महिला व पुरुषांनी तुफान गर्दी केली आहे. या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी अखेर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क करून पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी मागवण्यात आला होता. या परिसरात शाळा व कॉलेजची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी असते आणि अशातच अर्ज भरून घेण्यासाठी अनेक महिला व पुरुष या ठिकाणी दाखल झाल्यामुळे अनेक काळ या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी करत अर्ज सादर करायला आलेल्या महिला व पुरुषांची व्यवस्थित रांग करून या परिसरातील वाहतूक सुरळीत केली आहे. मला महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे. विनंती अशी आहे की हा कार्यक्रम राबवला जातो आहे, हा कार्यक्रम योग्य पद्धतीचा नाही आहे. लोकांची गैरसोय होत आहे. महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ज्या ग्रामपंचायतीला सर्व म्हणजे तालुक्यातल्या ज्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना ही सवलत देण्यात यावी, कारण लोक लांबून येतात. तिथं खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, दुर्मिळ आहे सर्व गोष्टी. आणि महत्त्वाचं सांगायचं असं आहे की इथून वापस जावं लागतं, 8-8 दिवस इथून फिरता येतो सोयपुरतीच नाही. आणि इथं दूरग्रामीण अमुक डबू हे सर्व लिहिलेलं आहे पण तशी राबवलं जात नाही. तरी शासनाला विनंती आहे प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात यावं. लेणी ममता गुजर आहे. आम्ही बाहेर गावून आलेलो आहे दादा. सकाळी आम्हाला सांगितलं की कुपन वाटणार नाही. मग आम्ही बसलो इथं, भरपूर वेळ बसलो. त्या बाईने आम्हाला स्वीकार केली, आता काय भेटणार नाही, जा म्हणे तुम्ही घरी म्हणे. नेट गेलो तेवढ्यात कुपन वाटले गेले आपल्याला. मग आम्ही रोज रोज कसं यायचं हो. नाही आम्हाला कुपन भेटलं नाही. आता तुमची काय मागणी की नाही भेटणार. आणि मग अचानक पाठवून दिले त्यांनी. सांगायचं ना आम्हाला की वाटणार नाही असं. टायमिंग ठेवायचा ना. मग या टायमाला देणार आहे. लोक कशा लेट सारखे बसून राहणार. आता मागणी काय तुमची? मागणी काय आता तुमची? मागणी असं आहे, एकदम व्यवस्थित टायमिंग ठेवायला पाहिजे. लोकांना येण्याच्या गणतीत नाही काढायला पाहिजे. निघाली गा या या जा जा टाइम ठेवा बसून राहा. सगळ्यांना व्यवस्थित टायमिंग द्यायचं ना. कुपन 12 नाव सांगता, उद्या 12 वाटून दिलं, आज 2 वाटून दिलं, असं थोडी चालतं. जे टायमिंग आहे तोच टायमिंग ठेवायला पाहिजे ना. ठेवायला पाहिजे खेडोपाडी तरी ठेवायला पाहिजे. एका ठिकाणी गर्दी पडते, त्याच्यामुळे होत पण नाही. लोकांची सगळे दारदोरी तर होणार आहे. एका धुण्यामध्ये एकाच ठिकाणी जर राहणार तर मारामारी तर होणार आहे. खेड्याचे बी म्हणा, शहरीचे बी म्हणा, ग्रामीण बी म्हणा, सगळे या इथं आणि गर्दी करा आणि सगळ्यांना मारधोप करा. आणि लगेच तेच म्हणता, आता भेटणार नाही, येवा भेटणार नाही, तेव्हा भेटणार नाही. टायमिंग तर टायमिंगच राहतो ना. गोर गरीब बिचारे कामधंदे लाईन मध्ये उभे 4-4 दिवसाचे. व्यवस्थित टायमिंग ठेवायचं ना. व्यवस्थित टायमिंग ठेवायला पाहिजे ना त्यांनी. मारहाण कोणी केली तुम्हाला? मारहाण केली नाही, पण शिव्या गाड एका निघा, आता भेटणार नाही, जा तुम्ही. डायरेक्ट धक्काबुक्की लागले का तुम्ही? तुमचं तुमचं करा. आता तर कुपन भेटणार नाही, निघा म्हणे तुम्ही म्हणे. आणि निघून गेलो नेट तेवढ्यात कुपन वाटले. प्रतिनिधी सुनील निकम सह रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. NTA मार्फत झालेल्या नीट UG 2024 परीक्षेत पेपर फुटल्याची जाहीर कबुली केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. मात्र दोषींवर केवळ दिखाऊ स्वरूपाची कारवाई करून नीट UG 2024 परीक्षेत सहभाग घेतलेल्या लाखो विद्यार्थ्यांवर NTA व केंद्र शासन अन्याय करत असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. NTA भ्रष्ट अधिकारी व केंद्र शासनाच्या विरोधात युवा सेनेने जोरदार आंदोलन केले आहे. या घोटाळ्यात सत्ताधारी भाजपशी संबंधित असलेले लोक असण्याची दाट शक्यता असून त्यामुळेच केंद्र शासनाकडून अध्यापक कोणतेही ठोस अथवा गंभीर स्वरूपाची कारवाई झालेली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे केंद्र शासन या प्रकरणातील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे का, असा संतप्त सवाल करत युवा सेनेने जोरदार आंदोलन केले आहे. नीट परीक्षेत लाखो करोडो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरत असते, त्यामुळे या घटनेची तात्काळ SIT चौकशी करून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी युवा सेनेने केली आहे. याप्रसंगी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माळी, युवती सेना विस्तारक सोनी सोनार, समन्वयक मोहित वाघ, सिद्धेश नाशिककर, मंजू पाटील,
जयेश फुलपगारे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज धुळे जिल्हा युवा सेनातर्फे नीट परीक्षेच्या व्यवस्थापनाविरोधात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे. 25 मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत बसलेल्या 24 लाखाच्या वर देशभरात जे विद्यार्थी बसलेले होते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम या केंद्र सरकारचं या भाजप सरकारचं या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्याच्या निषेधार्थ आज या आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे. 24 जूनला निकाल जाहीर करावा असं सांगितलं होतं, परंतु तो 10 दिवस आधीच निकाल जाहीर केला. ज्या दिवशी लोकसभेचा निकाल होता त्याच दिवशी त्यांनी जाणीवपूर्वक तो विषय निकाल त्या नीट परीक्षेचा निकाल लावला. त्यात इतका भोंगळ कारभार आहे की एकाच वर्गातले 69 विद्यार्थी 720 पैकी 720 मार्क त्यांना मिळालेले आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणात गोळ त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. एकने असे अनेक बाबी त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या अधिपत्यानाखाली आलेला तो TA व्यवस्थापन या कंपनीने त्या नीटच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खूप त्यांचं नुकसान केलेलं आहे, उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांचं आयुष्य. या संदर्भात आज युवा सेनेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, पुणे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याला उच्चांकी भाव मिळाला असून तब्बल 100 रुपये किलो या दराने टमाट्याची विक्री होत आहे. तर एका कॅरेटचे भाव 1200 ते 1500 रुपयांवर जाऊन पोहोचले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भाववाढीचा फटका बसला आहे. धुळे जिल्ह्यात लांबलेला पाऊस आणि त्यात असलेले ढगाळ वातावरण यामुळे टमाट्याची आवक कमी झाली आहे. याचा परिणाम टमाट्याच्या दरावर झाला आहे. पाऊस वेळेवर न आल्यास टमाट्याचे भाव पुढील काही दिवसात अजून वाढण्याची शक्यता देखील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1200 ते 1500 रुपये कॅरेट या दराने विक्री होणारे टमाटे किरकोळ बाजारात 100 ते 120 रुपये किलो दराने विक्री होत असल्याने टमाटे खरेदी करण्यासाठी नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून टमाट्याची आवक घटल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याच्या कॅरेटचे भाव 20 ते 22 किलोचा कॅरेट असतं त्याचा भाव 1300-1400 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. अत्यंत आवक अचानक कमी झाल्यामुळे हा भाव वाढलेला आहे. पावसाचं वातावरण आणि तसेच गरमीच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना टमाट्याच्या खूप मोठा फटका बसलेला आहे. ज्या ठिकाणी एक बिघ्यामध्ये 50-50, 100-100 कॅरेट येतात त्या ठिकाणी फक्त 10-20 कॅरेट येत आहेत. त्याचा फटका आज सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी बसताना दिसतो आहे. शेतकरी आवाजील झालेला आहे, पण त्यासोबत सर्वसामान्य नागरिकसुद्धा या ठिकाणी आवाजील झालेला आहे. कारण की किरकोळ बाजारात तिथे 120-130 रुपये किलो प्रमाणे टमाट्याची विक्री होते आणि अशा पद्धतीने जर तेच वातावरण राहिलं तर पाऊस सतत पडत राहिला तर अजून भाव वाढण्याची शक्यता आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकरिता काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. महसूल सहाय्यक ग्रेड पे 1900 रुपयांवरून 2400 रुपये करणे, महसूलचा आकृती बंद तयार करण्यात यावा, नायब तहसीलदारांचं ग्रेड पे 48 रुपये करण्यात यावं, यांसह इतर मागण्यांकरिता महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं आहे. 15 जुलैच्या आत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावेळी धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटना सचिव, आज आम्ही बेमुदत आपलं काळ्या भीती लावून आज कामकाज चालू करणार आहोत. दुसरी गोष्ट, शासनाने आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर आम्ही 15 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहोत. आमच्या मागण्या, प्रमुख मागण्या अशा आहेत की आमचं जे महसूल सहाय्यक ग्रेड पे आहे ते 1900-1400 करावं. दुसरी गोष्ट, आकृतीबंध जो आहे आमचा महसूलचा तो तयार करण्यात यावा. तसेच नायब तहसीलदारांचं जे ग्रेड पे आहे ते 48
48 करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि उद्या दिनांक 11 जुलै रोजी आमचं भोजन काळात निदर्शने असतील. त्याच्यानंतर जर शासनाने अजूनही दखल घेतली नाही तर आम्ही 12 जुलै 2024 रोजी लेखनी बंद करून आंदोलन करणार आहोत. आणि जर शासनाने परत आमची या मागण्यांची दखल घेणार नाही तर आम्ही 15 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहोत. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिंदखेडा तालुक्यातील चिमटणे गावात गेल्या 3 वर्षांपासून दलित आदिवासी वस्तींमध्ये ना गटारीचे कामे करण्यात आली ना रस्त्यांची, त्यामुळे चिमटणे गावातील ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले आहे. 3 वर्षांपासून चिमटणे ग्रामस्थ सरपंच छोट्याबाई दरबार सिंग गिरासी यांच्याकडे गटारी व रस्त्यांच्या मूलभूत प्रश्नाकरिता मागणी करत आहे. मात्र सरपंच व त्यांचे पती व पुत्र या ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. चिमटणे गावाच्या सरपंच छोट्याबाई दरबार सिंग गिरासे या 3 वर्षांपूर्वी गावाच्या सरपंचपदी विराजमान झाल्या. मात्र गावाचा कारभार शिक्षण घेत असलेला त्यांचा मुलगा व चहाचे दुकान चालत असेल त्यांचे पती दरबारसिंग गिरसे हेच बघतात. म्हणून नागरिक आपल्या समस्या घेऊन सरपंचपदी दरबारसिंग गिरसे यांच्याकडे जातात. मात्र नागरिकांच्या कुठल्याच समस्या हे सोडवत नसल्यामुळे नागरिक चांगले हैराण झाले आहे. आता ऐन पावसाळ्यात गावातील पाणी हे दलित वस्तीमध्ये शिरत असते, त्यामुळे गटारी व रस्ते नसल्यामुळे हे पाणी तुंबते आणि याच तुंबलेल्या पाण्याचा त्रास नागरिकांना होत आहे. गावातील सांडपाणी हे गावातील वस्तीमध्ये साचल्यामुळे या साचलेल्या पाण्यावर डुक्कर आणि इतर प्राणी यांच्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. तसेच डास मच्छरांमुळे नागरिकांचे व लहान बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आता तरी सरपंचांनी ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते करीत आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मराठा सेवा संघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून झालेल्या कामांचा व करण्यात येणाऱ्या कामांचं नियोजनाविषयी चर्चा करण्यात आली. तसेच 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिजाऊ ब्रिगेडच्या अधिवेशनासंदर्भात देखील मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली आहे. यावेळी काही पदाधिकाऱ्यांची निवड देखील करण्यात आली आहे. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 6 जुलै रोजी धुळे येथे मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये 22-23 कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत देशाचे मराठा सेवा संघाचे 5 कार्याध्यक्ष उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये मागे 6 महिन्यामध्ये जानेवारीनंतर झालेल्या कामाचा आढावा आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये करावयाच्या कामाचं नियोजन या बैठकीत ठरणार आहे. त्याचबरोबर सुरत येथे होणाऱ्या 1 सप्टेंबरच्या जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी आणि उज्जैन येथे होणाऱ्या मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाची 16-17 नोव्हेंबरला होणारी तयारी याबाबत आढावा घेणार आहे. आणि एक कुटुंब मेळावा आम्ही गोवा इथं ठेवणार आहोत, त्या कुटुंब मेळाव्याची तयारी या बैठकीमध्ये होणार आहे. या बैठकीचे आयोजन डॉक्टर संजय पाटील साहेब आणि धुळ्या जिल्ह्याची सगळी टीम यांनी आयोजन केले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि उद्या डॉक्टर संजय पाटील यांचा गौरव ग्रंथ प्रकाशित होणार आहे आणि त्यांचा सत्कार होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण थांबणार आहोत. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. विद्यार्थ्यांना बालवयातील स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी यासाठी धुळे शहरात 2011 पासून महाराष्ट्र टॅलेंट परीक्षा होत असून त्यातील केंद्रात व राज्यात आलेल्या
विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कानुश्री मंगल कार्यालयाचे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, प्रशांत वाघ, एकवीरा देवी शैक्षणिक मंडळाचे गुलाब माळी, पत्रकार योगेंद्र जुनागडे, युवा सेनेचे हरीश माळी, कुणाल कानकाटे, एकवीरा देवी शाळेचे मुख्याध्यापक निलेश साळुंके यांच्यासह अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी प्रशांत माळी जिल्हा समन्वयक MTS परीक्षा यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षा विषयीची बालवयापासून भीती जावी व पुढे त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करावा यासाठी MTS परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत धुळे शहरातून केंद्रात व राज्यात विविध विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून आपले नाव पटकावले आहे. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे. मी प्रशांत माळी, जिल्हा समन्वय MTS परीक्षा. आज January 2024 रोजी जी MTS परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये गुणवत्तेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. जवळजवळ या ठिकाणी 80 ते 90 बक्षिसं आम्ही वाटप केली. या परीक्षेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून 2000 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 80 विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत आलेले आहे. तसेच फक्त केंद्रातच नाही तर राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये देखील 2 विद्यार्थी 7वीचे आणि 6वीचे विद्यार्थी ही राज्यात दुसरी आणि राज्यात तिसरी अशा प्रकारे क्रमांकाने पास झाले आहे. ही परीक्षा जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून आपण गुणांमध्ये सुरू केलेली आहे आणि विद्यार्थ्यांचा सुप्त गुणांना वाव मिळायला हवा, बौद्धिक विकास साधावा म्हणून ही स्पर्धा परीक्षा शालेय जीवनापासून आपण सुरू केलेली आहे. इथं 2री ते 7वीपर्यंतचे विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होत असतात आणि यामुळे काय होतं, या परीक्षेमुळे मुलांचा जी स्कॉलरशिपची शिष्यवृत्ती परीक्षा असते आपली 5वीसाठी आणि 8वीसाठी, तिची संपूर्ण तयारी आपण या परीक्षेच्या माध्यमातून करून घेत असतो आणि विद्यार्थी देखील त्या पद्धतीने या परीक्षांना सामोरे जातात आणि मग पुढील होणाऱ्या MPSC असेल, UPSC असेल, NET/SET परीक्षा असतील किंवा अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना शालेय जीवनापासून सुरुवात होते आणि पुढे त्यांच्या मनामध्ये जी भीती असते ती भीती राहत नाही आणि ते आपल्या जीवनामध्ये पुढे यशस्वी होतात. आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम किंवा ही परीक्षा आम्ही गोव्यामध्ये रवी किरण तापकिरे माझे मित्र आम्ही दोघं मिळून या ठिकाणी दरवर्षी परीक्षा घेत असतो आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करतो. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.